स्वागत आणि आता बातमी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची. कारण शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेला स्थूलपणाला जंक फूड जबाबदार असल्यानं जंक फूडला शाळा आणि कॉलेजच्या कॅन्टीनमधून हद्दपार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. अन्न आणि औषध प्रशासनानं याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या शाळा आणि महाविद्यालयांच्या प्राचार्य तसंच कॅन्टीन चालक आणि पालकांच्या कार्यशाळेचं आयोजन केलं. या कार्यशाळेला मुंबईतल्या 150 पेक्षा जास्त शाळा आणि कॉलेजेसचे प्रतिनिधी हजर होते. जंक फूड टाळून मुलांना आवडणारे पदार्थ डब्यात आणि शाळेच्या कॅन्टीनमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंग सोखींनी मार्गदर्शन केलं. शाळा कॉलेजमध्ये जंक फूड टाळून विद्यार्थ्यांना सुरक्षित सकस आणि पौष्टिक अन्न पदार्थ मिळावेत यासाठी कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरतंय. आणि याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्याशी बातचीत केली आहे न्यूज एडिटर तुषार शेट्टे यांनी. विद्यार्थी आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन आता FDA म्हणजे अन्न व औषध प्रशासनानं शाळांचा सेमिनार घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि शाळा आणि कॉलेजेसच्या कॅन्टीनमधनं जंक फूडला हद्दपार करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. या संदर्भात आपण अधिक बातचीत करूयात FDAच्या कमिशनर पल्लवी दराडे यांच्याशी. मॅडम, जून महिन्यापासून आपण यांना सगळ्यांना लेटर्स द्यायला सुरुवात केलेली होती, कसा रिस्पॉन्स या शाळांकडनं आलेला आहे? बघा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण 25,000 ते 30,000 शाळांमध्ये आपण हे आपल्या गाईडलाईनचे पत्र दिलेले आहेत आणि फार पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे मी म्हणेन. कारण की खूप सारे प्रिन्सिपल्स शाळा ह्यांनी स्वतःहून स्वतःचा मेनू जो आहे तो बदलून घेतलेला आहे. आणि आमचा असा विचार करणं आहे आणि गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की मुलं जे आहेत त्यांना कळतच नाही काय खाल्लं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की त्यांच्यासाठी काय चांगलं आहे किंवा त्यांच्यासाठी काय वाईट आहे. आणि प्लस शाळा ज्या आहेत ह्या रिस्पॉन्सिबल प्लेस ऑफ इटिंग असल्या पाहिजे, दे कॅन नॉट बी कमर्शियल प्लेसेस ऑफ इटिंग. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण डिटेल गाईडलाईन पूर्ण शाळांना कॉलेजेसला दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगी आपण त्यांचे वर्कशॉप्स घेणार होतो. पहिलं वर्कशॉप आपण ठाण्यामध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे, जवळपास 100 शाळा कॉलेजेस त्याच्यात आले, त्याच्यातही बऱ्याच शाळा कॉलेजेसनी त्यांचे मेन्यू बदललेले आहेत. आणि आता मुंबईच्या शाळा कॉलेजेसचं वर्कशॉप आपण आजच घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये जवळपास 25 ते 26 शाळांनी आणि त्याच्यापेक्षाही जास्त शाळांनी ऑलरेडी मेन्यू त्यांचा जो आहे तो हेल्दी. मॅडम, हा जो हेल्दी मेन्यू असणार आहे आणि याच्यातनं जंक फूड आपण जे अवॉइड करण्यासंदर्भातल्या ज्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत, काही मेन्यूज आपल्याकडनं सजेस्ट केलेले आहेत का जे हाय प्रोटीन्स किंवा हाय फायबर्स मध्ये असू शकतात? हो, आमच्याकडनं आम्ही भरपूर डिशेस 50 डिशेस आम्ही सजेस्ट केले आहेत आणि काही शेफ्सनी सुद्धा आमच्याशी कोलॅबरेट केलेले, त्यांच्या सुद्धा डिशेस आम्ही पाठवले आहेत. पण आमचं असं म्हणणं आहे की आम्ही गाईडलाईन दिलेली, त्या गाईडलाईनच्या अनुषंगाने त्यांनी स्वतःहूनही कॉम्पिटिशन्स ठेवाव्या, वर्कशॉप्स ठेवाव्या शाळा कॉलेजेसमध्ये आणि हेल्दी फूड मेन्यू जे आहे ते त्यांनी दिलं पाहिजे. आता जंक फूड म्हणजे लोकांना खूपदा प्रश्न पडतो की जंक फूड म्हणजे एक्झॅक्टली काय, तर जंक फूड म्हणजे जे चिप्स आहेत, पोटॅटो चिप्स आहेत किंवा बर्गर्स आहेत किंवा पिझ्झाज आहेत किंवा तळवलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत किंवा स्वीट ड्रिंक्स जे आहेत त्या सगळ्या ह्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं तसं GR आहे की त्या शाळेमध्ये अजिबात ठेवू नये. कॅमेरा पर्सन राजेश सोबत तुषार शेटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.